नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे हा टर्की या विषयावर आहे। आता मागे आपण जसं बोललो की आपण प्रत्येक रविवारी कमीत कमी व्हिडिओ जो आहे तो बनवायचा प्रयत्न करणार आहोत। बरेच फोन जे येत आहेत तर ते टर्की विषयी येतात। टर्की विषयीची सखोल माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी टाकलेली आहे, हिंदीमध्ये आहे, मराठीमध्ये आहे। आपण टर्कीचं पालन कसं करावं, काय करावं याच्याबद्दल एकदम सविस्तर खूप सारे व्हिडिओ टर्कीबद्दल टाकलेले आहेत। आज आपण टर्कीचं मार्केट आणि टर्की मेन कुठे मिळतात, बऱ्याच जणांना टर्की हव्यात पण ते महाराष्ट्रात कुठे जास्त मिळत नाही, तर टर्की मिळतात कुठे याबद्दल आज आपण पूर्ण चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून आगामी काळात जितक्या काही व्हिडिओज येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि आपण ते तिथे व्हिडिओ जे आहे ते बघू शकता, सबस्क्राईबसाठी कुठलाही पैसे लागत नाही। तर चला आता आपण टर्कीची मार्केटिंगविषयी माहिती पाहूया। आता मेन पहिली गोष्ट अशी आहे की टर्कीला डिसेंबर बर्ड्स म्हणतात, कारण डिसेंबरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात टर्कीचं चिकन जे आहे ते खाल्लं जातं। आता दुसरी गोष्ट, आपल्या इकडे खरंच एवढं मार्केट आहे का, तर प्रामाणिक मत आहे, मी स्वतः केलं आहे, मी हे सांगेन की जर तुमच्याकडे हॉटेलिंग म्हणजे आपण ज्याला काय म्हणू ॲग्री टुरिझम किंवा शोकिंग फार्मर्स किंवा ज्यांच्या बंगल्यासमोर त्यांना एक मोरासारखा दुसरा पक्षी ठेवायचं जर म्हटलं तर टर्की बेस्ट आहे। मग हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टर्की पाळू शकता, अन्यथा टर्कीच्या मागे लागू नका। आमच्याकडे स्वतःकडे ते मार्केट होतं, आमच्याकडे फार्मर्स लोक इतके यायचे की जे ज्यांच्या ऑलरेडी भरपूर सारे पक्षी आहेत टर्की नाही म्हणून ते चार पाच जोड्या घेऊन जायचे। अशा लोकांसाठी टर्की पालन योग्य, म्हणजे ज्यांच्याकडे थोडक्यात मार्केटिंग ऑलरेडी आहे किंवा ज्यांच्याकडे खूप सगळे लोक व्हिजिट करतायत आणि त्या ॲग्रो टुरिझम वगैरे यांना टर्की देऊ शकतात, तर त्यांच्यासाठी टर्की हा व्यवसाय एकदम बेस्ट आहे। आता तुम्ही म्हणाल की टर्कीला मोठं मार्केट आहे का, तर टर्कीला आपल्याकडे तरी अजून मोठं मार्केट डेव्हलप झालेलं नाही आहे। साऊथमध्ये याचं मोठं मार्केट आहे, आपल्या इकडे अजून त्या प्रमाणात याचं मार्केट जे आहे ते उपलब्ध नाही, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात टर्की करणं माझ्या दृष्टीने तरी थोडंसं धोकेदायक आहे। जर तुमचं पहिलंच मार्केटिंग असेल किंवा तुमच्या फार्मचं चांगलं नाव असेल तर तुम्ही या गोष्टी आरामात करू शकता। आमची विकायची पद्धत कशी होती थोडक्यात सांगतो, आमच्याकडे फेसबुक, यूट्यूब आणि बाकीचे आमच्या सोशल मीडियाचे असे सगळे जर जमा केले तर जवळपास आज 1.5-2 लाखच्या वर शेतकरी आमच्यासोबत जोडलेले आहेत आणि आमच्या फार्मला भरपूर जण व्हिजिट करायचे। दिवसाला कमीत कमी 15 ते 20 जणांचे फार्म व्हिजिट असायची आणि फार्म व्हिजिट कोण करतं की ज्या 50 ते 50% लोकांचे अगोदरचे फार्म्स आहेत आणि काही लोकांना नंतर करायचे आहेत, असे लोक ज्यावेळेस येतात तर त्यावेळेस तुमच्या फार्मरची पक्षी विक्रींची शक्यता जी आहे ही वाढलेली असते। तर असं जर तुमच्याकडे वातावरण असेल तर तुम्ही नक्की टर्कीचा व्यवसाय मोठा करू शकता। आम्ही 1-1.5 हजारापर्यंत पण टर्कीचा व्यवसाय मोठा केला होता आणि आपण ते एकदम व्यवस्थित विकलेले सुद्धा आहे। आता ही झाली मार्केटिंगची गोष्ट, खायला कसं करायचं, काय खाऊ घालायचं, कसं ते सगळं कोंबडीसारखं ॲज इट इज खाणं असतं, अंड्याचा साईज थोडासा मोठा असतो, तर त्याबद्दल आपण जास्त माहिती बघणार नाही, तो ऑलरेडी आपण एक व्हिडिओ केलेला आहे। जर नवीन आणखी मोठा व्हिडिओ असेल तर कमेंट्समध्ये लिहा की तुम्हाला कशाबद्दल माहिती हवी तर त्याच्यावर आपण एक व्हिडिओ करूया। तर आता विषय राहिला ह्या ज्या टर्की आहेत ह्या मिळतात कुठे। आता पहिले ज्यावेळेस आपण करत होतो त्यावेळेस महाराष्ट्रात मुंबईला, म्हणजे तुम्ही गुगलवर सर्च करू शकता सीपीडीओ मुंबई टाकलं की तुम्हाला तिकडचा ॲड्रेस येईल, तिथे फोन नंबर येईल, तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता। बऱ्याचदा लँडलाईन असतो, लँडलाईन लागत नाही पण वारंवार प्रयत्न केला की तुमचा फोन जो आहे तो 100% लागेल आणि तुम्हाला तिकडनं जे काही पक्षी आहे ते तुम्ही मागवू शकता। ट्रेनने पक्षी आपल्या घरापर्यंत येतात, आत्ता एवढ्या त्यांच्याकडे पक्षी आहेत की नाही याची मला आयडिया नाही आहे, पण मुंबईत फक्त आपल्याला जे सरकारी हॅचरी आहे तिथे आपल्याला हे पक्षी मिळतात। आता यानंतर एखाद्याला जर लार्ज स्केलवर करायचे असतील आणि जर त्याला ते पक्षी उपलब्ध होत नसतील
तर ते कुठे मिळतात? तर ते मिळतात बँगलोरला. तिथे तुम्ही तिथे टाकू शकता सीपीडी व बँगलोर, तर तिथे तुम्हाला हे टर्कीचे पक्षी मिळतात. फक्त एक प्रॉब्लम असा आहे, प्रॉब्लम म्हणून किंवा खूप मोठी रिस्क आहे की बँगलोरवरून जेव्हा पक्षी येतात तर त्यांना खूप वेळ लागतो. आणि दुसरी गोष्ट, बुकिंग जे होतं त्यांच्याकडे त्या काटाणीला म्हणजे 4 वर्षापूर्वी, तर त्यांच्याकडचं बुकिंग कमीत कमी 6 महिने असायचं. 6 महिने पैसे आपले अडकून राहतात आणि आपल्याला फोन कधी करतात की ज्या दिवशी पिल्लं टाकणार ट्रेनला तर त्या दिवशी फोन करतात. हे थोडंसं त्यांचं गणित जे आहे ते जुळत नाही. ॲक्च्युली आपल्याला कमीत कमी 2 ते 3 दिवस आधीच त्यांनी सांगायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढची तयारी करता येते. आत्ताचं मला माहीत नाही आत्ता काय प्रोसेस आहे, पण त्यावेळेची प्रोसेस अशी होती, त्यामुळे बऱ्याचदा आपला खूप तोटा होतो. बरीच लोकं विमानाने मागवतात. मी आत्तापर्यंत जितके घेतले, मी पुण्यात ट्रेन डिलेवरी घेतली आणि पुण्यातून मी माझ्या फार्मर म्हणजे 180 किलोमीटरवर लांब ते घेऊन गेलेलो आहे. तर या पद्धतीने ती तुम्हाला सगळं मॅनेज करायला लागेल. पण माझं मत असं आहे की जर तुम्हाला 1500 पक्षी घ्यायचे असेल तरच बँगलोरला संपर्क करा, नाहीतर मग तुम्हाला मुंबई एक बेटर ऑप्शन आहे. आणि ज्यांना 4-2 जे आहेत, तर 4-2 महाराष्ट्रात माझ्या मते कुठेही मिळत नाही. जर कुणाकडे मिळत असतील तर कमेंट्समध्ये नक्की लिहा, तर त्यांच्यावर आपण एक व्हिडिओ करू, जेणेकरून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला 1-2 पक्षीसुद्धा मिळू शकतील, याचा आपण प्रयत्न करूया. आणि आगामी काळात आपल्याला कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंट्स करत चाला, जेणेकरून आपल्याला तो व्हिडिओ बनवून इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येईल. तर आज टर्की कुठे मिळतात हा एक आपण विषय जो आहे हाताळलेला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या रविवारी आपण एक नवीन विषय घेऊन येऊ. आणि जर तुम्हाला इतर कुठल्या विषयावर माहिती हवी असेल तर नक्की कमेंट्समध्ये लिहा की आपल्याला कुठल्या विषयावर माहिती पाहिजे आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि ज्यांना टर्की कुठे मिळतात हे माहीत नाही त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अजून जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब करा आणि घंटीचं एक बटन दाबा, जेणेकरून रेग्युलर व्हिडिओ आपण बघू शकता. धन्यवाद.